सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भगीरथ प्रतिष्ठान व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने काजूबीसाठी जीएम मानांकन कार्यशाळेचे सावंतवाडीत आयोजन करण्यात आले। ही कार्यशाळा विनामूल्य असून या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व काजू उत्पादकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावण्यांनी केले। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। शेतकऱ्यांचं काजू हे अत्यंत महत्त्वाचं पीक असून गेले 2 वर्ष त्यांना चांगला दर काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला होता। काजू ह्यावेळी केंद्र सरकारने काजूवरील आयात दर कमी केल्यामुळे परदेशातून आफ्रिका ब्राझील नायजेरिया या देशामधून येणारी काजू आज ह्या जिल्ह्यामध्ये 80 रुपयाला मिळत असल्यामुळे आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे। साधारण हा दर 115 ते 120 रुपयापर्यंत काजूला दर मिळालेला आहे। विशेषतः आफ्रिकावरनं आलेली काजू आणि सिंधुदुर्गातली सुद्धा काजू प्रोसेसिंग केल्यानंतर कोकण काजू म्हणून या ठिकाणी विकण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून भविष्यात काजूला जे काही GI मानांकन जे मिळालेलं आहे या GI मानांकनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर सर्टिफिकेशन करून घेतलं तर भविष्यात या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजूला चवीप्रमाणे दर मिळावा हे धोरण GI मानांकनाप्रमाणे आहे आणि म्हणून त्या पद्धतीने चवीप्रमाणे चांगला रेट मिळण्यासाठी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या 4 तारखेला 3 वाजता मळगाव रेल्वे स्टेशनसमोर गावकर हॉल येथे GI मानांकन कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पेटंट मिळून देणारे ज्यांनी सांगलीच्या हळदीला पेटंट मिळून दिली वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पेटंट मिळून देणारे प्राध्यापक गणेश हिंगमिरे हे उद्या 3 वाजता येऊन या परिषदेला उपस्थित राहून GI मानांकनाचं जे महत्त्व जे आहे हे काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व विशद करणार आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी या GI मानांकनाचे जर सभासद झाले तर निश्चितच उद्या त्या पद्धतीनुसार आज काजू मानांकन झाल्यानंतर किंवा शेतकऱ्यांना सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याची प्रोसेसिंग युनिट प्रत्येक तालुक्यात होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा बँक कटिबंध राहणार आहे। यामध्ये शासनाच्या ज्या काही योजना असतील आणि जिल्हा बँकेमार्फत काही क्लस्टर करून ज्या ज्या ठिकाणी शेतकरी एकत्रित येतील त्यांचं क्लस्टर करून GI मानांकनाचं प्रोसेसिंग युनिट चालू केली जातील आणि GI मानांकनाचे ज्यावेळी प्रोसेसिंग होईल त्यावेळी त्याचं जे मार्केटिंग असेल हे GI नावाने आणि कोकण काजू म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारचा परदेशातील काजू याच्यामध्ये मिक्सिंग होणार नाही आहे कारण GI मानांकामध्ये अशा प्रकारची भेळ केल्या जे भौगोलिक मानांकन मिळतं त्याच्यामध्ये फार मोठी दंडाची तरतूद आहे आणि म्हणून ह्या काजूला जास्तीत जास्त रेट मिळण्यासाठी या GI मानांकनाची चळवळ सिंधुदुर्ग जिल्हा बँक असेल भगीरथ प्रतिष्ठान असेल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आम्ही ही चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू करणार आहोत। यामध्ये 2 ते 2.5 वर्षापूर्वी गोपुरी आश्रमने गोपुरीच्या संस्थेने GI मानांकनासाठी प्रयत्न करून हे GI मानांकन त्यांनी मिळवलेलं आहे त्यांनाही आम्ही मनपूर्वक धन्यवाद देऊन त्यांनाही ह्या चळवळीमध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत जेणेकरून ही चळवळीचं स्वरूप देऊन येणाऱ्या काही 5 ते 6 महिन्यामध्ये काजू उत्पादक या जिल्ह्यामध्ये साधारण 30,000 शेतकरी काजू उत्पादक शेतकरी आहेत साधारण कमीत कमी 10,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून राहील।